विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पैरामेडिकल इंस्टीट्यूट विविध कोर्सेस साठी प्रवेश सुरू पैथोलॉजी लैबोरेटरी हॉस्टेल ग्रंथालय कंप्यूटर लैब एक्सरे मशीन अशा अद्यावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पैरामेडिकल इंस्टीट्यूट राजारामपुरी सहावी गली श्रीराम विद्यालय जवळ कोल्हापूर संपर्क 78 87 88 25 38। मुळात राज्यामध्ये अनपेक्षितरित्या ज्या काही घटना घडल्या त्याच्या धक्क्यामध्ये सर्व राज्यातले कार्यकर्ते आणि विशेषतः आम्ही पण होतो, पण काल विठ्ठल बडवे आणि सगळ्या गोष्टीचा उलगडा झालेला आणि या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आता महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे उद्या मुश्रीफ साहेब मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा कोल्हापूरला येतात। मिरवणूक वगैरे आम्ही काय काढणार नाही, पण कोल्हापूरमध्ये 11:30 वाजता ते येतील, कावळ्या नाक्याला त्यांचं स्वागत होईल। स्वागत झाल्यानंतर आमच्या आदर्श युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज समतेचा राजा छत्रपती शाहू महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अंबाबाई या आणि शाहू समाधीस्थळ या ठिकाणी ते आशीर्वाद घेतील, तिथं जातील आणि तिथून कागलला 4 वाजता कागलमध्ये इथे येणार आहे। कागलमध्ये सुद्धा मिरवणूक वगैरे काय नाही, आम्ही थेट आमच्या कागलच्या ग्रामदेवतांना भेट देऊ आणि त्यानंतर गैबी चौकामध्ये त्यांचा सत्कारांनी मिळावा आणि त्यानंतर सगळ्या आलेल्या सर्व तमाम जनतेच्या वतीनं ते शुभेच्छा स्वीकारतील असा आम्ही उद्या कार्यक्रम केलेला आहे। आणि त्या सगळ्या या सर्व कार्यक्रमात मुश्रीफसाहेबांच्या प्रेम करणारी आणि विशेषतः जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजर राहावं असं आवाहनही मी या वतीनं याच्या निमित्तानं आपल्या सगळ्या आपल्याद्वारे करत आहे। ज्यावेळेस कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वसाधारण कार्यकर्त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण होतं, काय अवस्था होती? नाही, काय झालं, लोकांना याची काही कल्पना नव्हती, नेते मंडळींना असेल पण लोकांना कार्यकर्त्यांना कुणालाच कल्पना नव्हती। त्यामुळं मुशीफ साहेब हे लढवया कार्यकर्ते आहेत, ते लढाई करण्याची संघटना बांधण्याचं त्यांच्याकडे चातुर्य आहे आणि त्यामुळे मुश्रीफ साहेबासारख्या एका कार्यकर्त्याला पुन्हा ठीक आहे आमच्या घरात आता 2 घरं झाली असली तर या निमित्तानं मुशीफ साहेबांना ही संधी मिळते। आम्हाला खात्री आहे की ते मंत्रीपद हे सामान्य माणसासाठी वापरणारा राज्यातले काही मोजके नेते आहेत त्यात मुशीफ साहेब, त्यामुळे सामान्य माणसाचा एक पुन्हा आधार या राज्याच्या मंत्रिमंडळात गेला, त्यामुळे त्यांची कामं होतील आणि तालुक्याचा जिल्ह्याच्या विकासाला या निमित्तानं गती लागेल।